Hi friends, welcome back to Speak English with Aishwarya. Speak English with Aishwarya या तुमच्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश पार्ट 4. आधी आपण बघितले होते बेसिक्स ऑफ इंग्लिशचे 3 पार्ट्स आपले ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यानंतर आपण बरीच लाईव्ह सेशन्स घेतली, लाईव्ह प्रश्न उत्तरंसुद्धा घेतली, तुमचे डाऊट्स आपण क्लिअर केले आणि त्यानंतर आता वी आर मूव्हिंग ऑन टू अ नेक्स्ट टॉपिक. आज आपण बघणार आहे माय कधी वापरायचं, माय, युअर, हिज, हर्स, आवर, युअर आणि देअर. सुपर कन्फ्युजन असतं की अरे हे नक्की कधी वापरायचं, ह्याचा अर्थ काय होतो, वाक्यामध्ये याचा प्रयोग नेमका कसा होतो. अगदी बेसिक शब्द आहेत, बघा ना, हे माय, युअर, आवर, देअर, पण शब्द तर माहिती आहेत पण त्याचं युजेज माहिती नाही आहे, त्यामुळे वी लॅक इन वोकॅबलरी अँड इट्स युजेज. ओके, सो आज आपण आपलं हे बेसिक क्लिअर करणार आहे की नक्की हे सगळे जे आहे ते एक वचन, अनेक वचन, त्याचं नक्की काय होतं, म्हणजे मायचं माईन कधी होतं, युअरचं युअर्स कधी होतं, हिजचं हिजच राहतं, हर्सचं हर्सच राहतं, किंवा आरचं आवर्स होतं, किंवा युअरचं परत एकदा युअर्स होतं आणि देअरचं देअर्स होतं. म्हणजे हे आपण का शिकतोय हे पहिले आपण समजून घेऊया. हे आपल्याला जर का आलं तर आपल्याला इंग्लिश वाक्य जास्ती चांगली बोलता येईल, आपल्याकडे ऑप्शन्स असतील. म्हणजे असं नाही आहे की बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला इंग्लिश येत आहे पण आपल्याला एकच वाक्य येत आहे, माय नेम इज ऐश्वर्या, पण त्याला अल्टरनेटिव्ह वाक्यसुद्धा शिका, त्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. अल्टरनेटिव्ह वाक्य ॲज इन माय नेम इज ऐश्वर्या किंवा हाय आय एम ऐश्वर्या. सो झाली तुमच्याकडे दोन वाक्य रेडी, हाय आय एम ऐश्वर्या, हाय माय नेम इज ऐश्वर्या, हाय आय एम आदिती, हाय माय नेम इज आदिती, हाय आय एम चेतन, हाय माय नेम इज चेतन. सो यू हॅव टू सेंटेन्सेस विथ यू. सो आज आपण बघणार आहोत थोडंसं इन्क्रीज इन युअर वोकॅबलरी, इन युअर नॉलेज अबाउट इंग्लिश. ओके, सो आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याचा नेमके अर्थ काय होतात आणि हे आपण सेंटेन्सेसमध्ये एक्झाम्पल बघणार आहोत. इंग्लिश सेंटेन्सेस ब्लॅकमध्ये लिहिली आहेत आणि मराठी सेंटेन्सेस मी रेडमध्ये लिहिली आहेत. इंग्लिश सेंटेन्सचा जो अर्थ आहे तो मी इथे मराठीमधून लिहिला आहे इन द कलर रेड. ओके, माझं म्हणजे माइन, ओके, तुझं म्हणजे युअर्स, त्यानंतर त्याचं म्हणजे हिज, तिचं म्हणजे हर्स, त्यानंतर आपलं किंवा आमचं म्हणजे आवर्स, त्यानंतर परत एकदा अनेक वचन आपल्याला वापरायचं असेल युअर्स तर तुमचं, आणि त्यांचं म्हणजे देअर्स. कन्फ्यूज होऊ नका, आपण सेंटेन्सेस बघूयात सो दॅट थोडं एक क्लॅरिटी येईल. फर्स्ट सेंटेन्स बघा, इझिएस्ट, इझी आणि सिम्पल सेंटेन्स आहे, धिस इज माय हाऊस. सेंटेन्स नीट ऐका, नीट वाचा, नीट लक्षात घ्या. दिस इज माय हाऊस, या वाक्याचा मराठीत काय अर्थ होतो? दिस इज माय हाऊस म्हणजे हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. हाऊस म्हणजे घर, दिस इज माय हाऊस, हे माझं घर आहे. पण आता मला दिस इज माय हाऊस हेच वाक्य वेगळ्या पद्धतीने म्हणायचं आहे, तर मी काय म्हणणार, धिस हाऊस इज माईन, धिस हाऊस इज माईन. बघा, धिस इज माय हाऊस, ओके, धिस इज माय हाऊस किंवा धिस हाऊस इज माईन, माईन म्हणजे इथे मी काय म्हटली आहे, हे घर माझं आहे. तुम्हाला फरक कळतोय, दिस इज माय हाऊस, हे माझं घर आहे, दिस हाऊस इज माईन, हे घर माझं आहे. तर मायचं इथे आपण माईन केलेलं आहे. तुम्ही दोन्ही वाक्य बरोबर आहे, तुम्हाला जर पहिलं वाक्य वापरायचं असेल की दिस इज माय हाऊस, बरोबर आहे, हे माझं घर आहे, पण जर का तुम्हाला म्हणायचंय हे घर माझं आहे, तुम्ही काय म्हणणार, धिस हाऊस इज माईन. तुम्ही असं नाही म्हणणार की दिस हाऊस इज माय, दिस हाऊस इज माय हे चुकीचं इंग्लिश आहे, दिस हाऊस इज माईन, माईन. ओके, मायचं जेव्हा माईन होतं
तेव्हा माइन हा जो शब्द आहे तो कायम सेंटेन्सच्या शेवटी जातो. म्हणजे तुम्ही असंही म्हणू नाही शकत की दिस इज माइन हाऊस. नाही, दिस इज माइन हाऊस चुकीचं आहे. दिस हाऊस इज माइन. ओके, केव्हा दिस इज माय हाऊस. ओके, कन्फ्युजन असेल तरीही चिंता करू नका. सेकंड एक्झाम्पल बघूया, थोडीशी क्लॅरिटी येईल. सेकंड एक्झाम्पल, दिस इज योर बाईक. ओके, दिस इज योर बाईक. योर म्हणजे तुझं किंवा तुझी बाईक आहे ती. ओके, बाईक तुझी आहे. दिस इज योर बाईक म्हणजे ही बाईक जी आहे ना ती तुझी. ओके, दिस इज योर बाईक चं मीनिंग काय होतं? दिस इज योर बाईक, ही तुझी बाईक आहे. बरोबर, ही तुझी स्कूटर आहे, ही तुझी बाईक आहे. पण आता मला जर असं म्हणायचं आहे की ही बाईक तुझी आहे, ही बाईक तुझी आहे, तर मी काय म्हणणार? धिस बाईक इज योर्स. योर्स, धिस बाईक इज योर्स. इथे योर आपण एक वचनी वापरलंय. तू आहेस, तुम्ही आता मला बघताय, तुम्ही एकट्या आहात आणि ही तुझी बाईक आहे. ओके, ही तुझी बाईक आहे. ओके, ही तुझी बाईक आहे. दिस इज योर बाईक. ओके, पण ही बाईक तुझी आहे, ही बाईक तुझी आहे, तुम्ही म्हणणार धिस बाईक इज योर्स. आता इथे बघा, योर, वाय ओ यू आर, योर तर झालंय योर्स. का? तर आपण शेवटी वापरलंय सेंटेन्सचा शेवटी. धिस बाईक इज योर्स. आपण असं नाही म्हणू शकत की दिस इज योर्स बाईक. नाही, धिस बाईक इज योर्स किंवा धिस इज योर बाईक, हे फक्त दोन ऑप्शन्स आहेत. तुम्ही पहिलं ऑप्शन म्हणू शकता किंवा सेकंड ऑप्शन म्हणू शकता. मराठीत सोपं वाटतं आपल्याला की ही तुझी गाडी आहे किंवा ही गाडी तुझी आहे. इथे फार काही बदल नाही झालाय. ही तुझी गाडी आहे, फॉर एक्झाम्पल, मराठीत फार काही का बदल झाला नाही आहे. ही तुझी गाडी आहे, ही तुझा हा तुझी शब्द फक्त इथे आलाय आणि गाडी हा शब्द इथे आलाय. सो फक्त इंटरचेंज झाल्यात त्या पोझिशन्स. ही तुझी गाडी आहे, ही गाडी तुझी आहे. पण इंग्लिशमध्ये तसं नाही आहे. इंग्लिशमध्ये शब्दही बदलला आहे. धिस इज युअर बाईक, धिस बाईक इज युअर्स. ओके, बरोबर, हा बाईक आधी लास्ट होतं, ते दुसरं झालंय. पण हे युअर जे होतं ते युअर न राहता युअर्स झालंय. ओके, युअर्स. सो युअरचं युअर्स होतं, लक्षात ठेवा. अगेन, हे युअर जे आहे ते एकवचनी आहे. मी फक्त एकाला संबोधून म्हणतेय युअर. आपण युअरचं प्लुरल अनेकवचन पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट इज दॅट इज हिज बॅग. दॅट इज हिज बॅग चा अर्थ काय होतो? ती त्याची बॅग आहे. ती त्याची बॅग आहे. दॅट इज हिज बॅग. ती त्याची बॅग आहे. पण मला जर आता असं म्हणायचं आहे की ती बॅग त्याची आहे, ती बॅग त्याची आहे, तर मी इंग्लिशमध्ये काय म्हणणार? दॅट बॅग इज हिज. दॅट बॅग इज हिज. आता इकडे हिजचं हिज राहतं, चेंज नाही होत. सो दॅट इज हिज बॅग, ती त्याची बॅग आहे, आणि दॅट बॅग इज हिज. ओके, ती बॅग त्याची आहे, लक्षात ठेवा. मराठीमधली वाक्य पण बघा आणि इंग्लिशमधली वाक्य पण बघा, समजेल तुम्हाला. इट इज नॉट डिफिकल्ट. थोडंसं स्टार्टिंगला कन्फ्युजन वाटू शकतं, पण पुन्हा एकदा आपण हा चार्ट बघून रिवाइज करूया, नो प्रॉब्लेम. आणि असं नाही आहे की तुम्हाला हे दुसरंच वाक्य वापरायचं आहे किंवा पहिलंच वाक्य वापरायचं आहे. आपण फक्त ऑप्शन्स शिकतोय सो दॅट तुम्हाला कळेल की नक्की इंग्लिश भाषा कशी असते, इंग्लिश भाषेची गंमत नेमकी काय आहे, ते तुम्हाला जरूर कळेल. की अरे, दिस इज माय हाऊस असं पण म्हणू शकतोय आणि दिस हाऊस इज माइन असं पण म्हणू शकतोय. सो तुमच्याच ज्ञानात भर पडणार आहे, कन्फ्यूज होऊ नका, अजिबात डिफिकल्ट नाही आहे. नेक्स्ट बघूयात, हिज बघितलं. हिज म्हणजे त्याचं किंवा म्हणजे हिज म्हणजे त्याचं किंवा त्याची. ओके, आता आपण हर्स बघूयात, म्हणजे तिचं. तिचं, हर, हिज आपण मुलासाठी वापरतो. जेव्हा एखाद्या मुलाकडे बॅग असेल किंवा त्याच्याकडे कॅट असेल, म्हणजे हिज कॅट, हिज बॅट, हिज हाऊस. हिज म्हणजे सगळं त्याचं. आणि हर, हर म्हणजे सगळं तिचं. हर ड्रेस, हर मेकअप. ओके, हर फुटवेअर, हर लिपस्टिक. सो हर म्हणजे तिचं. मुलीचं काही असेल तुम्हाला दाखवायचं आहे की दे बघ ती तिची लिपस्टिक आहे, तर तुम्ही हर वापरणार. ओके, हर. ओके, अजून एक, अजून एक, अजून एक. आता तुम्ही विचाराल की धिस, दॅट, दोज, दीज असं तुम्ही लिहिले, त्याचा नेमका अर्थ काय?
याचा अर्थ तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले नाही आहे. आपण शिकलेलो आहे धिस म्हणजे काय, दॅट म्हणजे काय, दीज म्हणजे काय, दोज म्हणजे काय आणि कधी वापरायचं हे आपलं शिकून झालंय. ते व्हिडिओ नसेल बघितले तर बघा, मी इथे वर आय बटन मध्ये मेन्शन करते आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईन. सो दॅट हा व्हिडिओ झाला की तुम्ही बघा धिस दॅट दोज दीज म्हणजे नक्की काय. ओके, नेक्स्ट सेंटेन्स कडे जाऊया. दोज आर हर ड्रेसेस, दोज आर हर ड्रेसेस, हर ड्रेसेस तिचे कपडे, तिचे ड्रेसेस, हर ड्रेसेस, दोज आर हर ड्रेसेस म्हणजे काय, ते ड्रेस तिचे आहेत. दोज आर हर ड्रेसेस, ते ड्रेस तिचे आहेत. ओके, दोज आर हर ड्रेसेस. पण मला आता असं म्हणायचंय की ते ड्रेस तिचे आहेत, ते ड्रेस तिचे आहेत. मी काय म्हणणार, दोज ड्रेसेस आर हर्स, दोज ड्रेसेस आर हर्स. दोन वाक्य परत एकदा बघा. दोज आर हर ड्रेसेस, दोज ड्रेसेस आर हर्स, दोज आर हर ड्रेसेस ते तिचे ड्रेस आहेत आणि दोज ड्रेसेस आर हर्स ते ड्रेस तिचे आहेत. ते तिचे ड्रेस आहेत, ते ड्रेस तिचे आहेत, अर्थ सेम आहे. ते तिचे ड्रेस आहेत आणि ते ड्रेस तिचे आहेत. तसंच दोज आर हर ड्रेसेस, दोज ड्रेसेस आर हर्स. आता इकडे हर चा आपण इथे एच ई आर एस लागतोय. ओके, दोज आर हर ड्रेस, ते तिचे ड्रेस आहेत. पण जेव्हा आपण असं म्हणतो द ड्रेसेस आर हर असं नाही म्हणत, द ड्रेसेस आर हर्स, द ड्रेसेस आर हर्स असं म्हणतो. तुम्ही एक नोटीस केलं असेल तर बघा, आपण इथे माय चं केलंय माइन. ओके, आपण इथे युअर चं केलंय युअर्स, आपण इथे हिज चं राहिलेलं आहे हिज, हिज मध्ये काही बदल नाही होत. हर च आपण इथे केलंय हर्स. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण बदलतोय मायचं माइन झालं, युअरचं युअर्स झालं, हिजचं हिज राहिलंय, हरचं हर्स झालंय, हे शब्द सगळे शेवटी येणार सेंटेन्सच्या शेवटी. तुम्ही असं नाही म्हणू शकत की दोज आर हर्स ड्रेसेस. ऐकायला पण चुकीचं वाटतंय आणि ते ग्रॅमॅटिकली पण चुकीचं आहे. दोज आर हर्स ड्रेसेस असं आपण नाही म्हणत, दोज आर हर ड्रेसेस. आणि आपण असंही नाही म्हणत दोज ड्रेसेस आर हर, दोज ड्रेसेस आर हर चुकीचं आहे. दोज ड्रेसेस आर हर्स, हर्स. ओके, सो एस लागलेलं आहे, हे वर्ड जो आहे तो सेंटेन्सच्या शेवटी आहे. आणि आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे, माय म्हणजे माझं, माइन म्हणजे माझं, युअर युअर्स म्हणजे तुझं, हिज हिज म्हणजे त्याचं, हर हर्स म्हणजे तिचं, हे सगळं एकवचनीय. आपण एकाच व्यक्तीला सांगतोय बरोबर. पण आता युअर, युअर हा जो शब्द आहे तो दोन ठिकाणी वापरू शकतो आपण. युअर म्हणजे तुझं, मी सांगतेय तुझं, तू एकटायस मी तुझं सांगतेय, तुझी बॅग तिकडे पडली आहे, तुझी बॅग तिकडे पडली आहे, तू एकटायस. पण मी इंग्लिशमध्ये असंही होतं की तुम्ही चार जण आहात, तुम्ही चार जण आत्ता मला बघताय बरोबर, तर मी असं म्हणतेय की तुमच्या चार जणांची बॅग तिकडे आहे, तुमच्या चारही जणांच्या बॅगा तिकडे आहेत. तरी आपण इंग्लिशमध्ये असंच म्हणतो की युअर बॅग्स आर लाईंग ओव्हर देअर, युअर बॅग्स आर लाईंग ओव्हर देअर. ओके, किंवा तुमच्या चार गाड्या वेगळीकडे पार्क आहेत कुठेतरी, तुमच्या गाड्या, तुम्ही एक चार पाच जण आहे, तरी मी असंच म्हणणार की युअर व्हेकल्स आर पार्क ओव्हर देअर, युअर व्हेकल्स, व्हेकल्स म्हणजे गाड्या, युअर व्हेकल्स आर पार्क ओव्हर देअर. तर आता मी युअर का म्हणतेय, जर तुम्ही चार पाच जण आहात तर युअर हे आपण एका माणसाला पण वापरतो आणि युअर आपण अनेक माणसांसाठी पण वापरतो. युअर हे सिंग्युलरसाठी पण वापरतो एकवचनसाठी, युअर आपण हे अनेकवचनसाठी पण वापरतो प्लुरलसाठी. जसं आपण इथे म्हटलंय की दिस इज युअर बाईक, तुझी बाईक आहे, तुझ्या एकट्याची, युअर बाईक, तसं आता युअरचा वापर आपण प्लुरल फॉर्मसाठी बघूया. एक्झाम्पल, दीज आर युअर बुक्स, दीज आर युअर बुक्स म्हणजे ही तुमची पुस्तके आहेत. माझ्या वर्गात 50 स्टुडंट्स बसलेले आहेत, मी त्यांना सांगतेय ही तुमची पुस्तकं आहेत, ही तुमची पुस्तकं आहेत.
मी काय म्हणणार, दीज आर युअर बुक्स. मी सगळ्या 50 स्टुडंटसाठी सांगते की दीज आर युअर बुक्स, दीज आर युअर बुक्स. किंवा मी असंही म्हणेन, दीज बुक्स आर युअर्स, दीज बुक्स आर युअर्स. म्हणजे ही पुस्तके तुमची आहेत, ही पुस्तके तुमची आहेत. ओके, आता बुक्स, बुक्स खूप सारी पुस्तकं आहेत बुक्स, त्यामुळे आपण म्हटलंय दीज, आणि आपण त्यामुळे धिस नाही म्हटलंय. ओके, सो तो व्हिडिओ नक्की रेफर करा, धिस दॅट दोज दीज वाला. सो दीज आर युअर बुक्स. 50 स्टुडंटसाठी मी सांगते की दीज आर युअर बुक्स किंवा दीज बुक्स आर युअर्स. 50 स्टुडंटसाठी मी युअर्स ओके असं वापरते. सो युअर हा शब्द सिंग्युलर आणि प्लुरलसाठी वापरला जातो, लक्षात ठेवा. मूव्हिंग ऑन, आता आपण बघणार आहोत, आतापर्यंत आपण या चार्टमधलं काय काय बघितलं, एक वचन वाले आपण काय बघितले, माय माइन, युअर युअर्स, हिज हिज, हर्स हर्स. ओके, आणि आपण युअर युअर्स एक वचनसाठी पण बघितलं आणि युअर युअर्स अनेक वचनसाठी पण बघितलं. आता दोन उरले आहेत, आर आर्स, ओ यू आर आर. ओके, आर म्हणजे र नाही, आर म्हणजे र पण होतो, पण इकडे जो आपण शब्द बघतोय ओ यू आर आर, माझ्या मागून म्हणा हवं तर ओ यू आर चा उच्चार आर आर. आर आर्स म्हणजे काय, आपलं किंवा आमचं. आर, दिस इज आर रूम, म्हणजे ही रूम आमची आहे. ओके, आर. आणि आपलं अजून एक अनेक वचन राहिलंय, दॅट इज देअर, देअर, टी एच ई आय आर, टी एच E I R, T H E R E वेगळं होतं, T H E I R म्हणजे त्यांचं, आणि theirs होतं theirs. सेंटेन्स बघूया, those are their cats, those are their cats म्हणजे काय, त्या त्यांच्या मांजरी आहेत, त्या त्यांच्या मांजरी आहेत, त्यांच्या मांजरी, their cats, those are their cats, त्या त्यांच्या मांजरी आहेत. पण जर मला आता असं म्हणायचंय की त्या मांजरी त्यांच्या आहेत, मी काय म्हणणार, those cats are theirs, त्या मांजरी त्यांच्या आहेत, those cats are theirs. So those are their cats, those cats are theirs. Again their च झालेलं आहे theirs, पण theirs सेंटेन्सच्या एंडला येणार. ओके, those cats are theirs, त्या त्यांच्या मांजरी आहेत, त्या मांजरी त्यांच्या आहेत, those are their cats, those cats are theirs. ओके, आपण अजून एक आवर्स सेंटेन्स स्किप केलेला आहे जे इथे ऑलरेडी लिहिलं होतं. आपण hers नंतर डिरेक्टली आपण बघितलं yours. आवर्स सेंटेन्स बघूया, this is our house, हे आमचं घर आहे, this is our house, this is our house, हे आमचं घर आहे. पण आता मला असं म्हणायचंय, हे घर आमचं आहे, तर काय येईल तुम्ही सांगा. हे बघा, दिस इज आर हाऊस, हे आमचं घर आहे. हे घर आमचं आहे म्हटल्यावर काय येणार, हे घर म्हणजे काय, दिस हाऊस. आमचं आहे ला काय म्हणार, दिस हाऊस इज आर्स, आर्स, दिस इज आर हाऊस, दिस हाऊस इज आर्स. हे आमचं घर आहे, हे घर आमचं आहे, दिस इज आवर हाऊस, दिस हाऊस इज आवर्स. ओके, सो हे झालं आपलं, आर्स. ओके, आर हाऊस. आणि आता लास्ट, तुम्ही म्हणाल की जर का कोणाचं तरी नाव घेऊन बोलायचं असेल तर काय करायचं, त्यासाठी दॅट इज रियाज कार. ओके, म्हणजे ती रियाची कार आहे, ती रियाची कार आहे, दॅट इज रियाज कार. आणि आता जर असं म्हणायचं असेल की ती कार रियाची आहे, तर तुम्ही म्हणाल दॅट कार इज रियाज, दॅट कार इज रियाज. बट इकडे आपण फर्स्ट सेंटेन्स मध्ये पण असंच म्हटलंय की दॅट इज रियाज कार, दॅट इज रिया कार असं आपण नाही म्हणत, दॅट इज अभिषेक कार असं नाही म्हणत, दॅट इज अभिषेक्स कार, म्हणजे ती कोणाची तरी कार आहे. सो आपण नावापुढे अपॉस्ट्रॉफी एस लावतो, दॅट इज शशांक्स कार, दॅट इज शशांक कार असं नाही म्हणत, दॅट इज ऐश्वर्यास कार असं नाही म्हणत. ओके, किंवा दॅट इज ऐश्वर्या बॅग असंही नाही म्हणत, दॅट इज ऐश्वर्याज बॅग, ती बॅग कोणाची तरी आहे, दॅट इज ऐश्वर्याज बॅग. नावाच्या पुढे, नावाच्या पुढे फक्त एक अपॉस्ट्रॉफी
आणि एस लागतं. अपॉस्ट्रॉफी आणि एस म्हणजे वर छोटीशी जी साईन असते ना अपॉस्ट्रॉफी म्हणतात. जसं इथे मी लिहिलंय बघा, दिस इज रियाज कार किंवा दॅट कार इज रियाज. दॅट कार इज रियाज नावाच्या पुढे अपॉस्ट्रॉफी एस किंवा दॅट इज ऐश्वर्याज बॅग. दॅट बॅग इज ऐश्वर्याज म्हणजे ती ऐश्वर्याची बॅग आहे आणि ती बॅग ऐश्वर्याची आहे. ओके, सो हे आपण आज शिकलेलो आहे. दॅट इज जस्ट अन ऑप्शन जर तुम्हाला असंही वाक्य म्हणायचं असेल तर. पण हे गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही की माय कधी वापरायचं, माइन कधी वापरायचं, हिज कधी वापरायचं, हर हर्स कधी वापरायचं, युअर युअर्स कधी वापरायचं, कन्फ्युजन होतं. त्यामुळे आज आपण हे शिकलेलो आहे. परत एकदा बघा बघा, फक्त लिहून घ्या. हे आहे एकवचन, हे आहे अनेकवचन. एकवचन म्हणजे सिंग्युलर, अनेकवचन म्हणजे प्लुरल. आता मायचं झालंय माइन, माझं. युअरचं होतं युअर्स, तुझं. हिज हिजच राहतं म्हणजे त्याचं. हरचं हर्स होतं, दॅट इज तिचं. आरचं आर्स होतं म्हणजे आमचं किंवा आपलं. युअरचं युअर्स होतं म्हणजे तुमचं, तुमच्या सगळ्यांचं, तुमचं. आणि देअरचं देअर्स होतं म्हणजे त्यांचं. सो लक्षात ठेवा आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर पण लक्षात ठेवा. दिस इज माय हाऊस, दिस इज माइन हाऊस नाही होणार. दिस हाऊस इज माइन, बरोबर. दिस हाऊस इज माय नाही होणार. सो हे लक्षात ठेवा. हे जे आहेत ते कायम लास्टला येणार सेंटेन्सच्या लास्टला. माय माइन, माइन लास्टला आलंय. युअर युअर्स, युअर्स लास्टला आलंय. हिज हिज, हर हर्स. सो लक्षात ठेवा, दीज आर द ऑप्शन्स. यू कॅन ऑलवेज हॅव मोर ऑप्शन्स विथ यू. त्याने तुमचं इंग्लिश नक्की इम्प्रूव्ह होईल. फ्रेंड्स, आधीचे पण खूप सारे आपण लाईव्ह व्हिडिओजमध्ये सुद्धा खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो आहे. आणि बेसिक्स ऑफ इंग्लिश पार्ट 1, 2, 3 नसेल पाहिला तर नक्की पहा. आणि रोज घरी इंग्लिशची प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करायला विसरू नका. सध्या पुरतं इतकंच. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. जे रेड बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण की अजूनही खूप जणांनी सबस्क्राईब केलं नाही आहे. लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला तर लाईक करायला विसरू नका. तर सध्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.